नमस्कार। तर प्रथम आज काल जो आपण होमवर्क दिला होता त्या होमवर्क संबंधी आपण बघूया। तुम्ही केला असेल कदाचित, नसेल तर पुन्हा करा तो, आणि याप्रमाणे येतात का तुम्ही चेक करा। त्यातील पहिलं उदाहरण होतं बा होमवर्कमधील, तर केची किंमत काढा। हे असं होतं, नंबर एक, के अधिक दोन, चार के वजा सहा व तीन के वजा दोन हे एपी मध्ये आहे, एपी मध्ये आहे, तर केची किंमत काढा। केची किंमत काढा असं आपलं पहिलं उदाहरण होतं, बरोबर आहे पा। एपीमध्ये आहेत, मग तुम्ही आन्सरमध्ये काय लिहिणार, पदे एपीमध्ये आहेत, पदे एपीमध्ये आहेत आहेत, म्हणून एपीची अट लिहिली पाहिजे। आणि एपीची अट जी आहे ती ए टू वजा ए वन बरोबर ए थ्री वजा ए टू, ही एपीची अट। मग आता यांच्या किमती लिहिल्या पाहिजेत। पहिलं पद म्हणजे ए वन, दुसरं पद म्हणजे ए टू, तिसरं म्हणजे काय समजा ए थ्री, म्हणून आपण त्यांची किंमत लिहूया। ए टू हे दुसरं पद चार के वजा सहा वजा कंसामध्ये ए वन के अधिक दोन बरोबर ए थ्री तिसरं पद तीन के वजा दोन वजा ए टू दुसरं पद चार के वजा सहा, बरोबर आहे। मग सोडूया आपण, म्हणून चार के वजा सहा, बाहेर वजा चिन्ह आहे कंसाबाहेर, म्हणून कंस सोडूया आपण, चिन्हे बदलतात, अधिक वजा वजा के, पुन्हा इथं अधिक वजा वजा, इथं वजा दोन बरोबर, इथं कंसाबाहेर अधिक चिन्ह आहे, तीन के वजा दोन, चिन्हे बदलत नाही, इथं पुन्हा बाहेर वजा चिन्ह आहे, चिन्हे बदलतात, वजा चार के वजा वजा अधिक सहा, बरोबर आहे। आता इथं सजायती पद आहेत बा, ही दोन यांची बेरीज, अधिक चार वजा एक बरोबर तीन के वजा सहा वजा दोन, म्हणजे इथं चिन्ह बेरीज करणार चिन्ह तेच असणार, समान चिन्ह, सहा आणि दोन आठ बरोबर, इकडं पुन्हा ही दोन सजायती पदे, वजा चार अधिक के म्हणजे इथं के वजा के मोठ्या पदाचं चिन्ह, पुन्हा चिन्हे भिन्न, सहातून दोन गेले चार मोठ्या पदाचं चिन्ह अधिक या ठिकाणी अधिक चार। आता पुन्हा दोन्ही बाजूला अव्यक्त आहेत, केची किंमत काढली पाहिजे, म्हणून याचं पक्षांतर या बाजूला करूया, म्हणून तीन के वजाचं अधिक के होतंय बरोबर, या ठिकाणी हे चार आहे इकडं जाणार, वजाचं का होणार अधिक आठ, पुन्हा चिन्हे समान बेरीज, तीन आणि एक चार, चार के बरोबर आठ आणि चार किती, तर बारा, बरोबर आहे। म्हणून के बरोबर बारा भागिले चार, भाग जातो चार एक के चार, चार त्रिकम बारा, म्हणून के बरोबर तीन, हे आपलं पहिलं उदाहरण, समजलं का बघा। जेव्हा असं तीन पदे दिलेली असतात आणि तीन पदती प्रकार दिलेला असतो, तीन पदे एपीमध्ये आहे, ती केची किंमत काढा, तेव्हा एपीची अट आपल्याला माहिती आहे, ए टू वजा ए वन बरोबर ए थ्री वजा ए टू, ही अट लिहायची आणि त्यामध्ये तुम्ही किंमत लिहित जायची या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी ए टू चार के वजा सहा, पुन्हा ए वन या ठिकाणी वजा के अधिक दोन यांची किंमत आपण ठेवलेली आहे, ए थ्री तीन के वजा दोन वजा ए टू चार के वजा सहा, कंस सोडवले, कंसाबाहेर वजा चिन्ह असेल तर आतील पदांचिन्हे बदलतात,
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर एका बाजूला सजाती पद आहे त्यांचं आपण रूपांतर केलं या ठिकाणी चार आणि वजा अधिक चार आणि वजा के बरोबर तीन के चिन्हे समान समान चिन्ह सान दोन आठ. त्याचप्रमाणे या बाजूला देखील चारमधून तीन गेले एक वजा के आणि चिन्हे भिन्न पुन्हा सहातून दोन गेले किती समजे चार मोठ्याचं चिन्ह अधिकित. पुन्हा दोन्ही बाजूला वजा के आहे म्हणून याचं पक्षांतर केलं या ठिकाणी तीन के अधिक के बरोबर चार याचं पक्षांतर अधिक आठ म्हणून तीन के अधिक के बरोबर चार के आठ आणि चार बारा के बरोबर बारा भागिले चार चार एक के चार चार त्रिका बारा. आपण केची किंमत केची किंमत जर ही ठेवली असेल तरच ही पदे एपीमध्ये येऊ शकतात. केच्या कोणत्या किमतीला ती एपीमध्ये आहेत असं पण विचारू शकतात. समजलं का? त्यानंतर दुसरं उदाहरण बघायचं ते पुढचं आहे. दोन नंबरचं उदाहरण पुढचं दिलेल्या होमवर्कमध्ये तर काय म्हटलं आहे हे सोपं आहे. दोन नंबरचं दोन के अधिक एक आठ नंतर तीन के ही पदे एपीमध्ये आहेत किंवा हे एपीमध्ये आहेत आहेत तर केची किंमत काढा असं. पुन्हा एपीमध्ये आहेत म्हणजे आपण अट तीच लिहिणार. पदे एपीमध्ये आहेत म्हणून ए टू वजा ए वन बरोबर ए थ्री वजा ए टू असं होतं आहे. मग आता किंमत ठेवायचं ए टूची किंमत. ए टू म्हणजे ही आहे तर आठ वजा ए वन दोन के अधिक एक बरोबर ए थ्री फक्त एकच पद आहे तीन के वजा ए टू किती सांग घ्या इथं आठ. आता मग कंस सोडवला पाहिजेत. आठ वजा चिन्ह बाहेर आहे चिन्हे बदलतात वजा दोन के वजा एक बरोबर तीन के वजा आठ. पुन्हा या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज होते वजा दोन के अधिक आठ वजा एक बेरीजांची अधिक सात आणि तीन के वजा आठ आहे तसं. आता इथं दोन्ही बाजूला के आहे अव्यक्त आहे यांचं पक्षांतर करायचं. एका बाजूला घ्यायचं हे वजा दोन के हे इकडं आल्यानंतर वजा तीन के बरोबर वजा आठ याचं पक्षांतर वजा सात अधिकचं का होत आहे वजा होत आहे. चिन्हे समान ते चिन्ह दोन आणि तीनची बेरीज कारण सजायती पदे म्हणून तीन आणि दोन पाच के इकडं पुन्हा चिन्हे समान तेच आहे वजा आठ आणि सात पंधरा. मग आता केची किंमत काढली पाहिजे म्हणून के बरोबर इथं वजा पंधरा भागिले हे पूर्ण घ्यायचं फक्त पाच घ्यायचं नाही वजा पाच असं घ्यायचं. मग पुन्हा पा अंश आणि छेदामध्ये समान चिन्ह आहेत पा वजा आणि वजा तुम्ही कॅन्सल करा तर मग चालतं किंवा वजा वजा अधिक होत आहे म्हणून पाच के पाच पाच त्रिक पंधरा के बरोबर वजा वजा अधिक हे अधिक तीन फक्त तीन मांडला तरी पण चालतं. के बरोबर किती आलं तीन. समजलं का? त्यानंतर आणखीन एक उदाहरण राहिलं बघा त्याच्यातीलच. तर उदाहरण नंबर तीन आता त्यामध्ये तिसरं उदाहरण कोणतं आहे तिसरं उदाहरण उदाहरण नंबर तीन x वजा दोन चार एक्स वजा एक आणि पाच एक्स अधिक दोन हे एपीमध्ये आहे. हे एपीमध्ये आहे तर आता इकडं एक्सची किंमत काढा. एक्स बरोबर किती किंवा एक्सच्या कोणत्या किमतीलाही पदे एपीमध्ये असतील असं देखील विचारू शकतात. मग एपी हा शब्द आला तीन पदं आली किंवा चार पदं आली तरी अट हीच असणार ए टू वजा ए वन
बरोबर ए थ्री वजा ए टू अस म्हणून या ठिकाणी ए टू ची किंमत चार एक्स वजा एक, ए टू ची किंमत वजा ए वन ची किंमत एक्स वजा दोन बरोबर ए थ्री ची किंमत पाच एक्स अधिक दोन मध्ये चिन्ह वजा ए टू चार एक्स वजा एक बरोबर आहे. कंस सोडवायचं, कंसाबाहेर अधिक चिन्ह म्हणजे काही बदल होत नाही, चार एक्स वजा एक कंसाच्या बरोबर वजा चिन्ह वजा एक्स वजा वजा अधिक चिन्हे बदलतात म्हणजे वजा चिन्हानं गुणायचं असतं बरोबर. इकडं पुन्हा बाहेर अधिक चिन्ह आहे पाच एक्स अधिक दोन, इथं वजा चिन्ह बाहेर आहे म्हणजे यांची चिन्ह बदलतात वजा चार एक्स वजा वजा अधिक एक. समजलं का बघा? पुन्हा या ठिकाणी एक्स एक्स दोन सजायती पद, इकडं पुन्हा सजायती पद आहेत, दोघांचं एकच मध्ये रूपांतर होते, बेरीज होते, वजा आणि अधिक मोठ्यातून लहान वजा चार, इथं एक आहे चार मधून एक गेला तीन, तीन एक्स संख्या आता वजा आणि अधिक चिन्हे भिन्न, मोठ्यातून लहान वजा दोन मधून एक गेला एक, मोठ्या चिन्ह कोणतं अधिक बरोबर. इथं पुन्हा पाच एक्स आणि वजा चार एक्स यांची बेरीज एक्स आणि या संख्या इथं आहेत चिन्हे समान अधिक दोन आणि किती तीन बरोबर आहे. आता एक्स इकडं आणलं पाहिजे, तिथून सिंपल आहे तीन एक्स वजा एक्स बरोबर हे तीन वजा एक हे असं. तीन एक्स मधून एक्स गेले किती होता दोन एक्स बरोबर. या ठिकाणी पुन्हा तीन मधून एक गेला इथं दोन म्हणून एक्स बरोबर दोन भागिले दोन म्हणून एक्स बरोबर एक हे तुमचं का होणार उत्तर होणार. म्हणजे एक्स बरोबर एक असताना ही तिन्ही पदे का होणार एपी मध्ये असणार. अशा प्रकारे तुम्हाला एपीतील ही उदाहरणं विचारली होती आणि तुम्ही त्याप्रकारे करू शकता किंवा या या पद्धतीने तुम्हाला काही विचारत करता येतं पहा. आता आपण स्वाध्यायामध्ये येऊया. स्वाध्यायामध्ये काल पाठवलं होतं पहा, स्वाध्यायाचं व्हॉट्सअपमध्ये उदाहरण संग्रह पाठवला होता, त्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया तेरा नंबर, तेरापासून पुढं जाऊया आपण. तेरा नंबरचं उदाहरण आहे या प्रकारचं घेतलेलं आहे स्वाध्याय दोन पूर्णांक दो एक पूर्णांक दोन दशांश, एक पूर्णांक दोन दशांश या स्वाध्यायमधील हे उदाहरण आहे तेरा नंबरचं. सातने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती असं आहे. सातने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती हे असं विचारलं. किती संख्या आहेत त्यांची तुम्ही नंबर सांगायचा या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. म्हणजे इथं सातने भाग जेव्हा भाग म्हणतो का नाही तेव्हा त्या पटीमध्ये संख्या असतात तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजेत. तीन अंकी संख्या, याच्यापूर्वी आपण तीनने भाग जाणाऱ्या बघितलं होतं परंतु दोन अंकी संख्या म्हटलं होतं. आता सातने भाग जाणारे तीन अंकी, मग तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती तुम्हाला माहिती पाहिजे तर शंभर ही सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे आणि सर्वात मोठी कोणती नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी तीन अंकी संख्या. जर तुम्ही याच्यामध्ये एक मिळवला तर ही चार अंकी होते आणि एक वजा केलं तर दोन अंकी होते. म्हणून सर्वात लहान तीन अंकी संख्या शंभर, सर्वात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव. मग ह्या लहान संख्येला सातने भाग जातो का बघायचं. मग कसं ओळखायचं पहा, शंभरला तुम्ही सातनं भागायचं, एकला भाग जात नाही म्हणून तुम्ही दोन अंकांना भाग देणार. या ठिकाणी दहा होतात, दहा ही सातपेक्षा मोठी आहे, भाग जातो सात एक्के सात बरोबर. वजाबाकी करणार, दहातून सात गेले तीन, पुढील अंक खाली घेतला तीस असं होतंय. पुन्हा तीसला सातनं भागायचं, साता चोक अठ्ठावीस बरोबर आहे. बाकी उरतं त्या ठिकाणी दोन, म्हणजे बाकी जर उरत असेल
तर ती सातच्या पटीमध्ये संख्या नसते. मग आपण पुढं जाणार या ठिकाणी पाटीमध्ये येत नाही. पुढं जाणार म्हणजेच ह्या दोनमध्ये किती मिळवल्यानंतर सात होतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे सातमधून दोन वजा करायचे, सातमधून दोन वजा केले किती होणार संख्या पाच होणार. बरोबर आहे. सात वजा दोन म्हणजे हे पाच. जर तुम्ही यामध्ये पाच मिळवला असाल तर सात होतं. मी सातला सातनं भाग जातो इथं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी या संख्येमध्ये पाच मिळवले पाहिजे. हा म्हणजे शंभर अधिक पाच बरोबर एकशे पाच. आणि ह्या एकशे पाचला सातचा भाग जातो. बरोबर आहे का. बघा सात एक्के सात उरतात तीन. अर्चे घेतले पाच साता पाचा पस्तीस. आता इथं बाकी बघा काय आहे शून्य. बरोबर आहे. म्हणजे सातने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती एकशे पाच. मग तुम्ही आन्सर काय म्हटलं पाहिजे बघा. एक शोधला तुम्ही सातने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या. सातने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या सर्वात लहान कोणती शोधली आपण एकशे पाच. इथं एकशे पाच लिहायचं. पटीमध्ये जेव्हा असतंय तेव्हा तुम्ही सात मिळवत जायचं. किंवा ए पीमध्ये तयार करायचं ते हा सातने भाग म्हणजे सातचा फरक आहे म्हणून आमचे सात मिळवायचं. एकशे पाच अधिक सात म्हणजे किती होणार सातने पाच बारा एकशे बारा. पुन्हा पुढचं कोण होणार एकशे बारा अधिक सात म्हणजे एकशे एकोणीस. असं डॉट 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 तुम्ही पुढं जाणार या ठिकाणी. आता शेवटची संख्या सांगायची या ठिकाणी. मग शेवटची कशी मिळवायची पहा. शेवटची मिळवत असताना पुन्हा सर्वात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव. मग याला तुम्ही पुन्हा नऊशे नव्याण्णवला सातनं भागायचं. बरोबर आहे. नऊ सातपेक्षा मोठी म्हणजे एक पहिल्या अंकाला सातचा भाग तो सात एक्के सात. नऊमधून सात गेले बाकी दोन वरील घेतले नऊ खाली एकोणतीस. बरोबर आहे. साता चोक अठ्ठावीस. पुन्हा या ठिकाणी नऊतून आठ गेला एक इथं शून्य. पुढचे नऊ घेतले इथं खाली एकोणीस. पा मग सातचा पाडा एकोणीस म्हणे सात एक सात सात दोन्ही चौदा. सातात एक एकवीस होत नाही सात दोन्ही चौदा. बरोबर आहे. इथं किती होणार आहे या ठिकाणी बाकी पाच. म्हणजे बाकी पाच आहे म्हणजे पुन्हा याला सातनं भाग जात नाही. मग पाठीमागं आलं पाहिजे बघा. बरोबर आहे. आणि पाठीमागे यायचं असेल तर ही बाकी जी आहे ती याच्यातून वजा केली पाहिजेत. म्हणजेच नऊशे नव्याण्णवमधून तुम्ही पाच वजा केले पाहिजे. नऊतून पाच गेले चार हातचा एक. नऊतून एक गेला आठ हातचा सॉरी नऊतून पाच गेले चार हातचा जात नाही. नऊशे नऊ आणि पुन्हा नऊशे चौऱ्याण्णव. बरोबर आहे. नऊशे चौऱ्याण्णव. मग ही शेवटची तुमची नऊशे चौऱ्याण्णव ही काय होणार सर्वात मोठी संख्या होणार. समजलं का इथं. नऊतून पाच गेले चार नंतर नऊशे नऊ पुन्हा नऊशे नऊ. ही सर्वात मोठी काय होणार सातने भाग देणारी संख्या होणार. आता किती संख्या आहेत तर हा ए पी आहे. हा काय आहे हा ए पी आहे. ए पी का म्हटलं आपण तर प्रत्येकातील फरक हा समान. जेव्हा पट असते तेव्हा फरक समान असतो म्हणून हा ए पी आहे. आणि ए पीतील पदांची संख्या काढायचं असेल तर वे पदा सूत्र पाहिजे आपल्याला. म्हणून या ठिकाणी ए पीचे एन वे पद ए एन बरोबर ए अधिक एन वजा ए गुणले डी हे सूत्र आपण लिहायचं. समजलं. मग आता ह्या सूत्रामध्ये आपण किंमत ठेवायची. ए म्हणजे पहिले पद ए बरोबर एकशे पाच. डी पद जे असते ते लिहायचं डी बरोबर सात. आणि शेवटची संख्या आहे ते एन तुम्हाला माहितीने काढायचं आहे. आणि ए एन म्हणजे शेवटचं पद नऊशे चौऱ्याण्णव. बरोबर आहे. म्हणून इथं नऊशे चौऱ्याण्णव बरोबर ए म्हणजे एकशे पाच अधिक एन माहिती नाही वजा एक एन वजा एक. आणि डी म्हणजे या ठिकाणी सात. कंस सोडवला पाहिजेत. नऊशे चौऱ्याण्णव
बरोबर एक से पांच कंसामध्ये वजा बाकी होत नाही याने याला गुणायचं इथं अधिक सात गुणले एन सात एन पुन्हा याने याला गुणलं पाहिजेत अधिक आणि वजा वजा सात एक सात इथं ह्या दोन संख्या आहेत प्रथम यांची आपण बेरीज करूया 994 बरोबर सात एन एकशे पाच मधून सात गेले 15तून सात गेले किती होतात बघा मोठ्या संख्या आहे या ठिकाणी आठ अच्छा म्हणजे 98 होणार बा बरोबर आहे मग आता एन काढलं पाहिजे मी हे इकडं पक्षांतर केलं पाहिजे म्हणून सात एन बरोबर हे इकडं घेणार मी 994 वजा 98 इथं हे इकडं पाहिजे आणलेलं आहे मी पक्षांतर केलं म्हणून सात एन बरोबर 14तून आठ गेले सहाचा एक नऊ आणि एक दहा 19मधून 10 गेले 9चा एक या ठिकाणी आठ मध नऊतून एक गेला किती आठ म्हणून एन बरोबर 896 भागिले सात भाग कोणतो होता बघा सात एक सात एक उरतोय सात दोन्ही 14 बरोबर आहे सात दोन्ही 14 उरतात पाच सात आठी 56 बरोबर आहे का बघा म्हणून एन बरोबर 128 एन बरोबर 128 म्हणून लास्ट उत्तर तुम्ही शब्दामध्ये दिलं पाहिजेत कारण का हे लेखी उदाहरण विचारलेलं आहे म्हणून उत्तर काय म्हणून काय सातने भाग जाणाऱ्या सातने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या किती आहेत 128 आहेत याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे समजलं का बघा हे झालं किती नंबरचं 13 नंबरचं उदाहरण पहा पुढचं आहे टाइम बघा सर पुढचं यामध्ये हे गणित घेऊया आपण 16 नंबरचं उदाहरण बघा हे 13 नंतर मी 14 याच प्रकारे आहे 14 घेऊ वाटल्यास 10 ते 250 14 नंबरचं याच प्रकारे सेम आहे पहा 10 ते 250 10 ते 250 मध्ये असणाऱ्या मध्ये असणाऱ्या चारच्या पटीतील संख्या किती चारच्या पटीतील संख्या किती असं म्हटलेलं आहे मगाच्या उदाहरणामध्ये आणि आत्ताच्या उदाहरण काय फरक हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे लक्षात ठेवायचं मगाशी काय म्हटलं होतं सातने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती म्हटलं होतं आता इथं चारच्या पटीतील म्हणजे चारने भाग जाणाऱ्या मात्र काय म्हटलंय 10 ते 250 मध्ये म्हटले समजलं असं म्हटलं नाही 10 ते 250 पर्यंत हा शब्द वापरला असेल तर काय होतं पा आणि मध्ये म्हटलं असेल तर काय होतंय मध्ये म्हणजे याला पण घ्यायचं नाही आणि याला पण घ्यायचं नाही आणि पर्यंत म्हटलं असेल तर याचा पण समावेश होतो आणि याचा पण समावेश होतोय हे दोन येथील फरक आहे गणित तेच आहे मात्र या ठिकाणी संख्या फरक होत जातोय मध्ये म्हटलं असेल दोघांच्या मध्ये कोण आहे मी पण नाही त्याने पण नाही मग मध्ये कोण असेल तेवढ्यांचा विचार करायचा आणि पर्यंत म्हणजेच मी पण आणि तुम्ही पण असं तुमच्या पर्यंत म्हणजे हे असं होतं या ठिकाणी इथं मध्ये म्हटलंय चारच्या पटीतील म्हटलंय मग ह्या 10ला 4 भाग जातो का बघायचं चारचा पाडा पाहिला असेल 4 × 4 = 8 4 × 3 = 12 इथं 10 आहे म्हणजे 10ला 4चा भाग जात नाही म्हणजे 10 येतच नाही या ठिकाणी मग पहिलं वाक्य तुमचं बघा आता या ठिकाणी 10 ते 250 मधील चारच्या पटीतील संख्या
पटीतील संख्या हा तुमचा वाक्य असलं संख्या, तर पहिली संख्या कोणती येणार? 12, बरोबर आहे 12. 12 नंतर 4 मिळवायचे, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, हे असं डॉट 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 डॉट. आता शेवटचा अंक 250, 250 याला 4 भाग जातो बघा, 4 एक्के 4 सं नाही 250 नाही 4 एक्के 4 250ला जर 4 भागला असेल, 4 सं 24 पुन्हा उरतो 10, 4 2 8 या ठिकाणी भाग जात नाही, तर बाकी 2 म्हणजे 250ला 4 भाग जात नाही, त्याच्या आत घ्यायचं. किती बाकी उरलेले आहे? 2. मग ह्यातून 2 वजा करणार तुम्ही, म्हणजे 248. समजलं का बघा ही संख्या कशी मिळवली? 250 जरी भाग झाला असेल तरी घ्यायचं नाही, कारण मध्ये म्हटलेलं आहे. हा इथं का समजा 250ला भाग जातच नाही कारण बाकी 2 आहे, म्हणून 2 वजा करायचं. मग पूर्वी किती समजा 248 ही 4 पटीतील संख्या आहे. मग आता पुन्हा म्हणून या ठिकाणी हा फरक समान आहे म्हणून हा एपी आहे, हे वाक्य हा एपी आहे, म्हणून एयंत बरोबर ए अधिक एन वजा ए गुणले डी. सूत्र आपलं एपीचे एनवे पद काढण्याचे सूत्र. मग आता यामध्ये प्रत्येकाची किंमत, ए ची किंमत ए बरोबर 12, नंतर डी ची किंमत जी पट आहे ती 4, डी बरोबर 4, एन तुम्हाला माहिती नाही आणि शेवटचं पद तुम्हाला माहिती आहे 248. एन म्हणजे शेवटचं पद 248. फक्त किमती तिथे ठेवायचं, सूत्र बरोबर मांडला काय नाही, चिन्ह असे सूत्र बरोबर मांडलं पाहिजे. सूत्र बरोबर मांडला, चिन्ह एखादा चुकला असेल तर पूर्ण उत्तर चुकू शकतं, म्हणून सूत्रामध्ये चिन्हे बरोबर वापरली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे घटक आहे ते बरोबर मांडले पाहिजेत. शेवटचं पद तुम्हाला दिलेलं आहे 248 बरोबर ए ची किंमत 12 अधिक एन वजा ए गुणले डी, इथं डी ची किंमत 4. काही वेळेला डी ची किंमत वजा येते आणि वजा येत असेल तर इथं वजा चिन्ह कंसामध्ये मांडलं पाहिजे, अधिक असेल तर कंस मांडायची गरज नाही. 248 बरोबर पहा 12, आता मी कंस सोडवणार या ठिकाणी, या ठिकाणी 4n पुन्हा याला गुणणार, या ठिकाणी वजा 4, ठीक आहे. म्हणून 248 बरोबर 4 आपण प्रथम अव्यक्त घेऊया, 12 4 गेले, इथं 8 आणि 4 12 म्हणजे अधिक 8 होणार या ठिकाणी. आता n घेतलं म्हणजे याला पक्षांतर करायचं, मग शिल्लक किती उरतं? 4n, म्हणून 4n बरोबर हे इकडं येणार 248, हे पक्षांतर होणार वजा 8, म्हणून 4n बरोबर 248 8 वजा गेला असेल तर 240, म्हणून एन बरोबर 240/4 भाग जातो, 4 एक्के 4 4 सं 24 0, एन बरोबर किती? 60. म्हणून इथं लिहायचं, म्हणून एन बरोबर 60. मग वाक्यामध्ये उत्तर असलं पाहिजे तुमचं 10 ते 250 मध्ये, म्हणून 10 ते 250 मध्ये 4 भाग किंवा 4 पटीतील संख्या किती आहेत? 60 आहेत, हे तुमचं शेवटचं होतं. समजलं? हां, यस.